सर विद्यार्थी मित्र वेलकम टू अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठी तर ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का मला एकदा कन्फर्मेशन द्या जेणेकरून आपण हे सेशन सुरू करूयात हे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांनी त्यांना आवाज व्यवस्थित येतो आहे का हे एकदा मला कन्फर्म करून सांगा आय थिंक सर्व काही ठीक आहे माझ्या एंड वरून येस yes, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग आणि सर्वांच्या अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठी या युट्यूब चॅनल वरती मी प्रदीप इरकर तुम्हाला सर्वांच्या हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण एमपीएससी ची जी कंबाईन गट ब येणारी सव्वीस फेब्रुवारीला आहे त्या परीक्षेला फोकस ठेवून आणि घटकला सुद्धा स्पर्श करून जाऊ शकणाऱ्या अशा प्रश्नांची सिरीज जी सुरू केलेली आहे अंतिम पर्व नावाची ह्या सिरीजमधील आज लेक्चर क्रमांक सात बघणार आहोत या अगोदर सहा लेक्चर्स झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स बघितले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी ते, ते लेक्चर्स पण बघून घ्यावे प्लेलिस्टमध्ये त्याचे तुम्हाला लिंक मिळून जाईल प्लेलिस्टमध्ये सर्व प्लेलिस्ट बनलेले आहे विषयानुसार ओके आणि ज्या विद्यार्थी मित्र अंडर ट्वेंटी फोर सेवन मराठी हे चॅनलवरती नवीन असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला दिवसभर वेगवेगळ्या वेग विषयांचे वेगवेगळे वेग शिक्षकांतर्फे व्हिडिओज तुम्हाला मिळत असतात सर्व फॅकल्टीज तुम्हाला वेगवेगळे वेग वेग एक्झामसाठी शिकवत असतात सो so, तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला खूप फायदा होईल ओके सो okay? so, मित्रांनो आज आपण हे सेशन सुरू करूयात आजचे प्रश्न ॲज युजल काल थोडेसे कठीण होते सो आज थोडेसे सोपे प्रश्न मी आणलेले आहेत ओके okay? सो so, एक दिवस एक दिवस असं आपण स्विच ऑन ऑफ करूयात ओके चलो सो लेट स्टार्ट मित्रांनो तत्पूर्वी जर तुमच्याकडे तुमच्या ॲप्लिकेशन नसेल तर ते तुम्ही इन्स्टॉल करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे करंट अफेअर्स आणि रोजचे अपडेट्स परीक्षा रिलेटेड तुम्हाला ह्याद्वारे मिळून जातील यामध्ये डाऊट्स विचारू शकता तुम्ही अँड ऑन खूप यामध्ये फॅसिलिटीज आहेत पहिला क्वेश्चन बघा काय दिसतोय सचिनने दसा दसे ओके, दर साल दरशेकडा दहा दराने एका कंपनीमध्ये एका वर्षासाठी पंधरा हजार रुपये गुंतवले ओके जर सचिनला त्याच्या मुद्दलीवरती कंपनीकडून प्रत्येक सहा महिन्याला चक्रवाढ व्याज मिळत असेल प्रत्येक सहा महिन्याला चक्रवाढ व्याज मिळतंय बघा मित्रांनो म्हणजे ही सहामाही आकारणी आहे एवढं समजतंय तर ती मुद्दत त्याला इकडे ई ऑप्शन एक टाका नन ऑफ द अबाव ओके ई ऑप्शन टाका नन ऑफ द अबाव ठीक तच्चिन आहे बघा आपल्याला काय दिसतंय सचिन आहे सचिनने काय दिलेले आहेत दसादशे दहा टक्के या दराने एका कंपनीत एका वर्षासाठी पंधरा हजार रुपये गुंतवले आणि आता व्याज आकारणी होते सहामाई व्याज आकारणी असते मित्रांनो तेव्हा तुम्ही काय करायचं असतं तेव्हा तुम्ही रेट जो असतो हा रेट हा रेट डिवाइड बाय दोन करायचा असतो आणि मुदत जी असते मुदत टाइम पिरियड जो असतो त्याला गुणिले दोन करायचं असतं कारण सहा सहा महिन्याचे दोन सायकल ह्यामध्ये होत असतात त्यामुळे ओके सो रेट बघा आपल्याला मित्रांनो किती दिलेला आहे दहा टक्के सो दहा टक्केचा हे दोन केला तर किती येईल मग पाच टक्के येईल आणि मुदत बघा आपल्याला दिलेली आहे किती त्याच्यामुळे प्रत्येक वर्ष एका वर्षासाठी गुंतवले बघा एका वर्षासाठी मुदत आहे सो एका वर्षाची मुदत किती होईल मग एक गुणिले दोन म्हणजेच दोन वर्ष किती होईल मुदत मग आपल्याला दोन वर्षे एवढं क्लिअर झालं तुम्हाला बस मग आता पंधरा हजार रुपयाचे दोन वर्षांचे चक्रवाड व्याज काढायचे पाच टक्के ह्या दराने एन ने किती ही तुम जा कड़े। तो मग इथून पुढे तुम्ही एन नंबर्सने काढू शकतात कितीही पद्धती आहे तुमच्याकडे तो पंधरा हजार रुपये मुद्दल आहे आणि त्याचे पाच टक्के ह्याने दोन वर्षांचे काढायचे सो पंधरा हजारचे दहा टक्के असतात पंधराशे पहिल्या वर्षी होणार साडेसातशे आणि दुसऱ्या वर्षी पण होणार साडेसातशे मी ट्री मेथड लावतोय आता मी नेहमी तुम्हाला मल्टीप्लायर मेथड सांगत असतो परंतु आज मी ट्री मेथड लावतो आणि साडेसातशेचे दहा टक्के असतात पंच्याहत्तर सो सदतीस पॉईंट पाच होतील पाच टक्के ओके सो आपले हे होणार कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट किती होत आहे बघा मग साडेसातशे आणि साडेसातशे पंधराशे आणि पंधराशे सदतीस ओके सो पंधराशे पॉईंट पाच म्हणजेच पंधरा हजार आपल्याला विचारले त्याला एकूण किती रुपये मिळतील तुम्हाला रास विचारलेले आहेत तुम्हाला काय विचारलेले आहे रास तो रास म्हणजे काय असते मुद्दल अधिक कंपाऊंड इंटरेस्ट मुद्दल दिलेला आहे तुम्हाला पंधरा हजार रुपये आणि कंपाऊंड इंटरेस्ट जस्ट आलेला आहे पंधराशे सदतीस सो ऑप्शन येणार आपलं सोळा हजार पाचशे सदतीस ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा आन्सर होणार येस ऑर नो क्लिअर असेल आय होप सो हा प्रश्न समजला असेल तुम्हाला सो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात याच ए हा बी पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे म्हणजे ए ची क्षमता पन्नास टक्केने कमी आहे बी पेक्षा ओके जर एला एका कामास छत्तीस तास लागत असतील तर दोघांना मिळून त्या कामापैकी पन्नास टक्के काम करायला किती वेळ लागेल ए हा बी पेक्षा पन्नास टक्के कार्यक्षम आहे तुम्हाला क्षमता दिलेली आहे जे जर बी ची क्षमता बी ची क्षमता शंभर असेल तर ए ची क्षमता त्यांनी सांगितलंय की पन्नास ओके okay? ए ची क्षमता पन्नास का तर ए हा पन्नास टक्केने कमी आहे निम्मा आहे हाफ आहे तो आपण ह्याचा रेशो काढायचा पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर म्हणजे बी ची क्षमता आपण दोन मानू ए ची क्षमता आपण एक मानू तो बघा ए लिहिला बी लिहिला चे दिवस माहिती नाही आहेत चे दिवस माहिती आहेत बघा एला एका कामात छत्तीस तास लागतात छत्तीस ओके बी चे दिवस माहिती नाही पण क्षमता माहित ए ची क्षमता आहे एक आणि बी ची क्षमता आहे दोन आपण आता एकूण काम काढू शकतो की नाही सांगा बरं एकूण काम किती असतं ह्या दोघांचा गुन्हाकार म्हणजे एकूण काम असतो छत्तीस आहे छत्तीस हे आलेलं आहे आपलं एकूण काम एकूण काम तुम्हाला काय दिलेलं आहे सांगा मला दिलेलं आहे की दोघांना मिळून त्या कामाचा पन्नास टक्के किती वेळ लागेल तुम्हाला दिलेला आहे दोघांना मिळून त्या कामाचा पन्नास टक्के किती वेळ लागेल तो दोघांना मिळून म्हणजे ए प्लस बी चा वेळ आपल्याला विचारलेला आहे बरोबर वरती आपण काय घेतो काम पण आपल्याला एकूण काम नाही सांगितलं आपल्याला करायचे काम किती आहे सांगा आपल्याला करायचे काम आहे पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे अर्ध सो छत्तीस चे पन्नास टक्के एवढंच काम करायचं आपल्याला पन्नास टक्के म्हणजेच किती अठरा हे काम करायचंय किती अठरा एटीन ए so, बी वेळ बरोबर अठरा छेदात दोघं मिळून करतायत म्हणजे ए अधिक बी सो so, अठरा छेदात ए ची क्षमता आहे एक आणि बी ची क्षमता आहे दोन म्हणजेच तीन सो so, अठरा छेदात तीन म्हणजे सहा त्यांना किती वेळ लागेल तर सहा तास इतका त्यांना वेळ लागेल ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचा आन्सर येणार आहे येस व्हेरी गुड मित्रांनो छान एकदम बरोबर आन्सर आहे बी येस करेक्ट आहे येस सर्वात पहिलं आलेलं राजदीप अभय व्हेरी गुड पराग दिनेश आन्सर चुकलेला आहे सुकन्याजी करेक्ट आन्सर आहे येस वेल डन ओके चलो सो होप समजलेला असेल क्वेश्चन तुम्हाला काय डाउट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू आजचे प्रश्न नॉर्मली सोपे आहेत ॲज कम्पेअर टू कालचे प्रश्न ओके येस अंजुम गुड इव्हनिंग एका दुकानदाराने एकच प्रकारचे दीडशे गणक यंत्र गणकयंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर प्रत्येकी दोनशे पन्नास रुपयात खरेदी केली म्हणजे एक कॅल्क्युलेटर दोनशे पन्नास रुपयांना आणि त्याने किती आणलेले आहेत एका दुकानदाराने दीडशे आणलेले आहेत ओके त्याच्या वाहतूक व वा पॅकिंगला एकूण खर्च अडीचशे अडीच हजार आला अडीच हजार रुपये वाहतूकला खर्च आला त्याने प्रत्येक गणक यंत्राची छापील किंमत तीनशे वीस रुपये ठेवणे निश्चित केली छापील किंमत म्हणजे दीडशेच्या वरती स्टिकर लावला त्याने तीनशे वीसचा आणि तरी त्यांनी छापील किमतीवर पाच टक्के इकडे ई ऑप्शन पण टाका नॅन ऑफ दिया अबाव ओके ठीक आहे छापील किमतीवर पाच टक्के सूट देण्याचे ठरवले तर या व्यवहारात त्याने कमावलेला शेकडा नफा काढा आपल्याला विचारलेला आहे तो एका दुकानदाराने एकाच प्रकारचे किती दीडशे गणक यंत्र आणले सो खरेदी किंमत काय होईल सांगा खरेदी किंमत काय होईल सांगा बघा दीडशे गणक यंत्र आणले तर एक गणक यंत्र आहे अडीचशे रुपयांचे दीडशे गुणिले अडीचशे म्हणजे डबल शून्य इकडे आणि पंचवीस uh, पाच सव्वाशे म्हणजे बारा हातच्याला गेले आणि पंचवीस एके पंचवीस हे बारा सदतीस हजार पाचशे रुपये कॅल्क्युलेटरची खरेदी झाली ओके पुढे काय झालं अजून सांगा बी आन्सर येत आहे ओके वाहतूक आणि पॅकिंगला त्याचा अडीच हजार रुपये करता म्हणजे अजून अडीच हजार रुपये गेले वाहतूक पॅकिंग सर्व मिळून अडीच हजार आता हे पण ते खरेदी किमतीतच जाणार शून्य शून्य आणि तीनशे पंच्याहत्तर आणि पंचवीस केले तर चारशे तो चार हजार ओके किती चाळीस हजार येस ओके गुड इव्हनिंग राजूजी ओके चाळीस हजार रुपये आता त्याचे आतापर्यंत पैसे गेलेत किती फोर्टी थाउजंड सदतीस हजार पाचशे ते कॅल्क्युलेटरला आणि अडीच हजार वाहतूकीला आता त्याने काय केलं तीनशे वीस रुपये छापील किंमत दिली ठेवली ओके okay? त्याच्यावरती छापील किंमत किती दिली छापील ओके okay? तर तीनशे वीस रुपयांचा स्टिकर लावला पण पाच टक्के सूट पण द्यायचं ठरवलं आता सूट देतोय फाय मग विकतोय कितीला तर तीनशे वीस चे पाच टक्के किती मित्रांनो तीनशे वीस चे दहा टक्के असतात बत्तीस सो पाच टक्के असतात सोळा याचा अर्थ सूट किती दिली त्याने सूट दिली सोळा रुपये सूट किती दिली सोळा रुपये याचा अर्थ विक्री किंमत किती आहे मग सांगा तर तीनशे वीसचं स्टिकर त्यावरती सोळा सूट तीनशे वीस मधून सोळा गेले तीनशे चार रुपये बरोबर का समजतंय का तुम्हाला सो एक कॅल्क्युलेटर तो विकतोय कितीला तीनशे चार रुपयांना एक कॅल्क्युलेटर विकतोय तो हॉट इट येस ऑर नो समजताय बघा तीनशे वीस रुपयेचा स्टिकर लावला पण त्याच्यावरती पाच टक्के सूट म्हणजे सोळा रुपये सूट सोळा रुपये सूट याचा अर्थ मधून वजा केले चार रुपयाला तो एक कॅल्क्युलेटर विकतोय तो टोटल तो, तो किती कॅल्क्युलेटर विकतोय असे असे तो दीडशे कॅल्क्युलेटर विकतोय आणि एक कॅल्क्युलेटर विकतोय तीनशे चार रुपयांना तो त्याला टोटल पैसे किती येतील दीडशे गुणिले तीनशे चार करा आ शून्य येतेच पंधरा गुणिले पंधरा पंधरा चौक साठ शून्य येते सहा चाला पंधरा शून्य शून्य आणि सहा सहा आणि पंधरा तरी पंचेचाळीस किती आले पंचेचाळीस हजार सहाशे रुपये आले चाळीस हजार रुपये त्याने इन्व्हेस्ट केले आणि पंचेचाळीस हजार सहाशे रुपये त्याने कमवले याचाच अर्थ नफा होतोय नफा कितीचा होतोय पंचेचाळीस हजार सहाशे मधून चाळीस हजार मायनस झाले पाच हजार सहाशेचा नफा होतोय त्याला किती पाच हजार सहाशेचा नफा पण आपल्याला पर्सेंटेज नफा विचारलेला आहे सो पर्सेंटेज प्रॉफिट इज इक्वल टू काय असतं ऍक्च्युअल नफा ते नेहमी खरेदी किंमत खरेदी किंमत आहे आपल्याकडे चाळीस हजार रुपये गुन्हिले शंभर बघा जरा ह्याला भाग जातोय का दोन शून्य दोन शून्य कट आणि दोन शून्य दोन शून्य कट छप्पन्न भागीले चार म्हणजेच किती चौदा टक्के ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा आन्सर येत आहे चौदा टक्के इट येस ऑर नो आय प्रॉब्लेम आहे का नाही वीस टक्के येत आहे तुम्ही सर्वांनी हे अडीच हजार रुपये घेतलेले नाही आहेत असं मला तर वाटतंय ओके क्लियर आहे येस चौदा बरोबर आहे किंवा मग ही सूट घेतलेली नाहीये आहे येस व्हेरी गुड धनंजय बरोबर आन्सर आहे चौदा विकास जी कुठल्या बॅच बद्दल बोलतायत ओके okay? आज माझं कुठलंच पेड लेक्चर नाहीये बिकॉज आज मी सुट्टी घेतलेली आहे आणि इथे पण मी आज अर्धा तासभर घेणार आहे आणि उद्या बॉम्बे हायकोर्टची जी बॅच आहे त्यामध्ये माझं लेक्चर नसेल बाकी सर्व बॅच मध्ये रेग्युलर टाइमला लेक्चर असेल ओके okay? बॉम्बे हायकोर्ट वाल्यांचे मी ते नेक्स्ट मध्ये दे करून देणार आहे एक विद्यार्थी ध्येय मध्ये उद्या तीन वाजता लेक्चर असेल ओके एक विद्यार्थी एकचे तीन गृहकार्य केल्यावर जेवायला जातो एकचे तीन गृहकार्य केल्यावर जेवायला जातो जेवल्यानंतर उरलेल्या कामाचे तीनशेत चार कार्य करतो व खेळायला जातो तर त्याच्या आता किती कार्य उरले आता किती कार्य उरले तो ह्या जरा सोपा प्रश्न आहे बघा अशा वेळेला जेव्हा पण अपूर्णांक अपूर्णांक असतात ना अपूर्णांक अपूर्णांक त्यावेळेला तुम्ही काय करायचं हे बघा पहिला पूर्णांक किती आहे छेद तीन दुसरा पूर्णांक आहे छेद चार तो हा छेद तीन आणि ने भाग जाणारी एक संख्या टोटल काम मानायचं टोटल हाईट मानायची टोटल काही मानायचं काम काही देतात ते ओके मी असाच एकदा प्रश्न तुम्हाला दाखवलेला बा खांबावाला पाण्यात बुडालेला खांब आहे असा एक प्रश्न केलेला बघा त्याच्यावरती आधारित आपण एकदा चॉकलेट वाटण्याचा पण प्रश्न प्रश्न केलेला सो से सर्व ह्याच लेवलचे प्रश्न आपण काय करूयात ते काम किती मानू आपण सांगा एक काम बरोबर बारा मानू एक काम बरोबर बारा मानू आता मला सांगा मी बाराच काम आणलंय कारण तीन आणि चारने भाग जाणारी संख्या आहे बारा ओके चोवीस मानू शकता छत्तीस माना तुमची मर्जी बाराशे माना एकशे वीस माना तुमची मर्जी तो आता बघा एक विद्यार्थी काय करतो पहिल्यांदा छेद तीन काम करतो एक छेद तीन मग बाराचे एकशे तीन म्हणजे किती झाले चार भाग हे काम झालं आणि जेवायला जात ओके मग उरलेलं काम किती आहे सांगा हे उर्वरित आलं मधून चार गेले उर्वरित किती आलं आठ मग उरलेलं आठ आलेलं आहे मग आता काय करतो तो उरलेल्या कामाचे तीनशे चार कार्य करतो जेवल्यानंतर आता किती कार्य करतो तो तीनशे चार कार्य करतो मग चे तीनशे चार किती चार एके चार चार दोन आठ म्हणजे सहा हे काम करतो किती काम करतो सहा हे काम करतो सहा हे काम केलं तर उरलं किती काम सांगा आठ मधून सहा काम झालंय तर उरलं किती उरले काम दोन हे सॉर नो मला सांगा हे समजलं का चार आठ सहा आणि हे उरले किती आता दोन विचारले आपल्याला त्याचे उरलेले कार्य काढा उरलेले कार्य विचारले आपल्याला सो उरलेले कार्य किती आहे मित्रांनो दोन आहे उरलेले कार्य किती आहे उरलेले दोन उरले आणि एकूण पैकी एकूण किती आहे बारा दोन छेद बारा म्हणजेच एक छेद सहा या प्रश्नाचा आन्सर होणार ऑप्शन क्रमांक ए आन्सर येत आहे सर्वांचं क्लिअर आहे यस अभय बरोबर आहे धनंजय जी काहीतरी मिस्टेक झाले तुम्ही इथून वन बाय टू केलेलं दिसता येस पराग बरोबर आन्सर आहे हॅलो क्लिअर आहे प्रॉब्लेम असतील अशा वेळेला जेव्हा पण तुम्हाला खूप सारे अपूर्णांक येतात ना त्यावेळेला ह्यांनी भाग जाणारी संख्या अज्यूम करायची शंभर डायरेक्टली मानायचं नाही पुढे आपण एक इझी लेवलचा क्वेश्चन आहे मी तुम्हाला सोबत सोबत सांगत पण जाईल त्याला यास बरोबर आहे सुकन्याचे आन्सर तुमचं यस एका कंपनीमध्ये पाचशे कामगार आहेत किती कामगार आहेत मित्रांनो फायव्ह हंड्रेड त्या आता दीडशे कुशल कामगार आहेत दीडशे कुशल आहेत ओके आठ पुरुष कुशल आहेत याचा अर्थ नव्वद पुरुष नव्वद स्त्रिया असणार हे ऑर नो बघा मित्रांनो पाचशे कामगार दिलेले आहेत तुम्हाला ओके आणि ह्यांना आपण डिवाइड केलेला आहे पहिल्यांदा तर स्त्रिया मेल पुरुष आणि फिमेल स्त्रिया अशा प्रकारे त्यांनी डिवाइड केले आहेत बघा आणि पुरुषांची संख्या किती आहे शंभर आहे मेल आपल्याकडे किती आहेत हंड्रेड आहेत ऑप्टोमॅटिकली फिमेल किती असतील सांगा फिमेल ऑटोमॅटिकली शं चारशे असतील की नाही येस सर नो आता हे मेल आणि मध्ये त्यांनी परत हे केलेले आहेत स्किल आणि नॉन स्किल्ड म्हणजे कुशल आणि अकुशल केलेत याच्यामध्ये परत त्यांनी कशा प्रकारे बायफर्केशन केलंय कुशल आणि अकुशल स्त्रियांमध्ये पण कुशल आणि अकुशल आपल्याला काय दिलेलं आहे आता आपल्याला दिलंय की त्यात साठ पुरुष कुशल आहेत साठ पुरुष कुशल आहेत सो कुशलच्या खाली आपण साठ लिहिले तो अकुशल पुरुष किती असतील सांगा अकुशल पुरुष शंभर पुरुष आहेत त्यातले साठ कुशल आहेत याचा अर्थ चाळीस अकुशल उरले हे नो आता बघा त्रियांमध्ये कुशल आणि अकुशलचा आकडा दिलेला नाहीये आपल्याला परंतु आपल्याला दिलंय की एकूण दीडशे कुशल कामगार आहेत एकूण किती कामगार कुशल आहेत दीडशे वन फिफ्टी पण दीडशे पैकी पुरुष साठ कुशल झाले ह्याचा अर्थ उरलेले नव्वद जे असणार ह्या फिमेल कुशल असतील की नाही सांगा उरलेल्या नव्वद ज्या असतील ह्या कुशल फिमेल असतील तो कुशल आपण लिहिल्या फिमेल नव्वद कुशल आपण किती लिहिल्या फिमेल नव्वद लिहिल्या ओके okay? मग ती चारशे पैकी नव्वद फिमेल कुशल आहेत सो अकुशल फिमेल किती होतील तीनशे दहा कुशल तीनशे दहा फिमेल अकुशल होतील या सर नो आता बघा प्रश्न नीट वाचून बघा की प्रश्नामध्ये काय दिले त्यांनी तर अकुशल स्त्रियांची संख्या काढा आपल्याला अकुशल स्त्रियांची संख्या काढायची तो प्रश्न थोडासा सोप्पा केला सो आन्सर येणार आपलं तीनशे दहा जर त्यांनी विचारलं असतं की अकुशल स्त्रियाचा भाग काढा एकूण कामगारांपैकी तो अकुशल स्त्रियांचा भाग काढण्यासाठी आपण तीनशे दहा स्त्रिया भागिले एकूण कामगार पाचशे अशा प्रकारे एकतीसशे पन्नास आला असतो किंवा विचारतात कधी कधी कि किती टक्के स्त्रिया अकुशल आहेत दहा स्त्रिया अकुशल आहेत चारशे स्त्रियांपैकी गुणिले शंभर दोन शून्य दोन शून्य खड्या तीनशे दहा ला चारने भाग दिला तर किती येतोय एकशे एक पंचावन्न आणि एकशे पंचावन चे परत निम्मे केले तर येत आहेत पंच्याहत्तर टक्के अशा प्रकारे तुम्हाला काही प्रश्न विचारू शकता ओके ठीक आहे येस येस हॅलो गुड इव्हिनिंग संजीव ओके चलो येस सो थ्री टेन आन्सर येणार आन्सर इथे खूप जणांचे चुकलेत मित्रांनो घाई नका ना करू येस अभय बरोबर आहे सुकन्याची करेक्ट आन्सर आहे तुमचं त्याला पुढे बघा काय दिलंय आपण एक इझी क्वेश्चन आहे ठीक आहे एका भांड्यात दूध आणि पाणी सातास दोन या प्रमाणात मिसळलेले आहे ओके दूध आहे आपल्याकडे मिल्क आहे आणि आपल्याकडे वॉटर आहे कोणत्या रेशोत आहे सेव्हन रेशो टू मध्ये अजून पाच लिटर पाणी ओतले अजून आपण काय केलंय पाणी ओतलेलं आहे किती लिटर पाच लिटर ओतलंय ते राहू द्या आपण लक्षात ठेवूयात तर दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर सातास तीन होते दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती होते सातास तीन होते सेव्हन टू थ्री होते सेव्हन टू थ्री होते सातास तीन होते आता बघा तर निव्वळ दूध किती तर भांड्यात म्हणजे सुरुवातीला दूध किती आहे हे विचारलंय आपल्याला दूध आता बघा पाण्याचा आपण काय ओततोय हे लक्षात ठेवा काय ओततोय ना हे लक्षात ठेवा तुम्ही जे टाकायचे नाही आपल्याला त्याचा अंक शून्य आला पाहिजे वजाबाकी करून तो बघा दूध मधून दूध सात मधून सात गेले शून्य तीन मधून दोन गेले एक रेशो तो आपण दूध नाही टाकलं ना सो दुधाचा अंक शून्य आला पाहिजे सो आलेला आहे नसेल तर तो करावा लागतो अशा प्रकारे आपण गुंततो मग ओके बट इथे ऑलरेडी आला याचाच अर्थ एक युनिट आपण ना त्याला काय बोलतो आपण एक युनिट किंवा एक एक्स एक एक्स आपण पाणी टाकलंय त्यात किती पाणी टाकलंय आपण एक एक्स पण आपण पाणी किती होतलंय त्यात पाच लिटर पाणी होतलंय म्हणून आपण बोलू शकतो की एक एक्स ची किंमत किती आहे पाच लिटर आहे एक एक्सची किंमत किती आहे पाच लिटर आपल्याला विचारलंय निव्वळ दूध काढा मिश्रण काढा नाही विचारलं दूध काढा तर दूध किती होते बघा युनिट सात युनिट आहेत म्हणजे सात एक्स बरोबर किती तर दूध येणार तर दुधाची क्वांटिटी काय होणार मित्रांनो दूध बरोबर होणार दूध बरोबर होणार पाच गुणिले सात काही इश्यू आहे का येस व्हेरी गुड आता आन्सर या पण क्वेश्चन मध्ये खूप जण चुकले आहेत मित्रांनो ओके येस okay? yes, तरी आहेत बऱ्यापैकी इथे येस yes, बरोबर आन्सर आहे अभय oh व्हेरी गुड राजदीपजी बराकचं करेक्ट आहे नैना येस येस व्हेरी गुड छान यात जरा बऱ्यापैकी आले सुकन्या धनंजय येस व्हेरी गुड ओके सो विद्यार्थी मित्रांनो अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन मराठीच्या कुठल्याही कोर्सेसमध्ये किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनच्या कुठल्याही कोर्सेसमध्ये मग ते हिंदी इंग्लिश कुठलंही असो बँकिंग असो जर तुम्हाला कुठल्या कोर्सेसमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही वाय फोर झिरो एट या कुपन कोडचा वापर करू शकता वाय फोर झिरो एट या कुपन कोडचा वापर केला तर तुम्हाला काय तर सतरा टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळत असतो ओके आणि त्या दिवशी जर एखादी एक्स्ट्रा ऑफर असेल जसे की डबल वैलिडिटी एक्स्ट्रा टू पर्सेंट एक्स्ट्रा थ्री पर्सेंट तरी सुद्धा ती वैलिडिटी सुद्धा तुम्हाला किंवा ती ऑफर सुद्धा वाय फोर झिरो एट या कुपन कोडच्या सहाय्याने आणि डिस्काउंट कोडच्या सहाय्याने तुम्हाला प्राप्त करता येते तुम्ही अड्डा ट्वेंटी फोर मराठी मराठीचे कोर्सेस असो किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेव्हन मधले कुठलेही कोर्सेस असो तुम्ही वाय फोर झिरो एट या कुपन कोडचा वापर करू शकता ओके चलो सो नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन असे मी क्वेश्चन भरपूर करवलेत तुम्हाला आधी पण खूप सेशन खूप सेशन मी सांगितलेले आहेत तुम्हाला ओके काय काय आहे ओके जेव्हा तुम्ही रिपीट सांगतात ना त्यावेळेला कुठून रिपीट ते पण सांगत चला बघा सुप्रियाजी आपण काय केले दोन रेशो दिलेले आपल्याला दोन रेशो ज्या वेळेला दिलेले असतात त्यावेळेला आपण वजाबाकी बाकी करायची आधी सेव्हन मायनस सेव्हन इज झिरोड टू मायनस थ्री इज वन ऍक्च्युली मोठ्यातून लहान वजा करतो सो तीन मधून दोन गेले एक आपण बघा काय दिलेलं आहे पाणी ओतलेले आहे आपण ऍड काय केलंय पाणी जे नाही टाकायचे ते शून्य आलं पाहिजे जे नाही टाकायचे सो so मिल्क आपल्याला नव्हतं टाकायचं तर याची वजाबाकी ऑलरेडी शून्य आली आहे ओके okay? सो so आपण किती लिटर पाणी टाकलेलं आहे किती युनिट पाणी टाकलेला आहे किंवा किती एक्स पाणी टाकलेला आहे तर एक एक्स याच्यासोबत एक्स जोडला तो एक एक्स आपण पाणी टाकलेलं आहे परंतु गणित काय बोलतंय की गणित बोलतोय पाच लिटर पाणी सो एक एक्स बरोबर पाच लिटर तर आपल्याला विचारलंय काय आपल्याला विचारलंय निव्वळ दूध किती होतं so, निव्वळ दूध किती होतं सुरुवातीला बघा सात युनिट होतं की नाही म्हणजे सात एक्स तो एक एक्स बरोबर पाच लिटर तर सात एक्स म्हणजे किती तर सात गुन्हेले पाच पस्तीस आपलं दूध येणार पस्तीस तर मिश्रण विचारलं असतं मिश्रण किती तर मिश्रण झालं असतं सात एक्स आणि दोन एक्स म्हणजेच नऊ एक्स झालं असतं दोन एक्स पाण्याचे पण घेतलं असतं तो नऊ गुण्हेले पाच पंचेचाळीस लिटरचं मिश्रण झालं असतं आणि आपल्याला दूध विचारलं दूध पस्तीस होणार ओके चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या ह्या क्वेश्चन ट्राय करा ओके काय प्रॉब्लेम असतील तर विचार वीस डझन आंब्यांच्या खरेदी किंमती एवढ्या रकमेला आशाने सोळा डझन आंबे विकले बघा आपल्याला असे मी प्रश्न तुमच्याकडून भरपूर करून घेतलेले आहेत वीस डझन आंब्यांची खरेदी किंमत वीस ची खरेदी इज इक्वल आहे कितीच्या सोळाच्या विक्री एवढी सोळाच्या विक्री एवढी ओके वीस ची खरेदी सोळाच्या विक्री एवढी आहे तर तुम्ही मग काय करतात खरेदी आणि रे, विक्रीचा रेशो काढतात म्हणजे इकडे खरेदी ठेवणार आणि ही विक्री इकडे आहे गुनिलेमध्ये सो हिला आणणार आपण भागिलेमध्ये बरोबर हे सोळा ऑलरेडी स्वतःच्या जागेला जा आहेत बट हे वीस इकडे गुन्हाकारात आहेत सो इकडे येताना ते भागाकारात जाणार ओके सो सोळा चेद वीस ह्याला शंभर बनवा किंवा इथून टक्के काढा बघा समोरासमोर असते खरेदी झाली आपली सोळा आणि विक्री झाली आपली ट्वेंटी तो खूप सोळा रुपयांना एक वस्तू आणतोय आन आणि वीस रुपयांना एक वस्तू विकतोय ती याचाच अर्थ चार रुपये नफा झाला की नाही सांगा परंतु आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट विचारतात पर्सेंटेज प्रॉफिट बघा चार रुपये प्रॉफिट झालाय सोळा रुपयांवरती ओके चार रुपये प्रॉफिट झालाय सोळा रुपयांवरती ओके सो चार रुपये प्रॉफिट सोळा रुपयांवरती गुणिले नंबर, सो चार एक चार चार चौक सोळा म्हणजे आपल्या क्वेश्चनचा काढतात मित्रांनो टक्के नफाने टक्के तोटा ट्वेंटी पर्सेंट आन्सर येणार याचा ट्वेंटी फायव्हर्सेंट आन्सर येणार याचा चला नेक्स्ट घ्या एक लाख पंधरा हजार आन्सर बघा एका कंपनीतील पंचवीस अधिकाऱ्यांचा सरासरी पगार चाळीस हजार आहे त्यात एका महाव्यस्थका पगार मिळवल्यास सरासरी तीन वाढते तीन हजारने वाढते हा तर महाव्यवस्थापकांचा पगार हे तर तसं पण आपण सोडू शकतो शिक्षक आल्यावरती शिक्षकाचं वय आल्यामुळे काय होतं तर सरासरी एक ने वाढते दोन ने वाढते तीनने वाढते तर ज्या वेळेला सरासरी एक ने वाढते दोन ने वाढते तीनने वाढते त्यावेळेला आपण प्रश्न शॉर्ट मध्ये पण सोडवतो बघा एक ने वाढते तर आपण डायरेक्टली ह्यांची बेरीज करतो पंचवीस आणि चाळीस आणि हे तीन बरोबर दोन तीन ने चार चारने काय वाढले ना तर आपण फक्त करायचं असतं हे पंचवीस गुणिले तीन करायचं आधी पंचवीस गुणिले तीन किती अशा प्रकारे आपण सोडवत असतो ते ठीक आहे तो पंचवीस गुणिले तीन किती झाले पंचवीस गुणिले हे तीन हजार आहेत ऍक्च्युली पंचवीस गुणिले तीन हजार झाले किती पंचाहत्तर हजार मग हे सगळे मिळवायचे अधिक चाळीस हजार अधिक हे तीन हजार मिळवलं तुमचा आन्सर किती येत आहे पंचाहत्तर आणि चाळीस हजार एक लाख पंधरा झाले ना आने एक लाख अठरा हजार एक लाख अठरा हजार आन्सर होणार याचा ओके पण सोडवता येते ऑप्शन नंबर सी येत बी येतं एक लाख अठरा हजार येस एक लाख अठरा हजार येत बाकी नाहीतर तुम्ही असंही करू शकता बाकी नाहीतर आपण आज बघा Uh, सरासरी पगार चाळीस हजार आहे सो बेरीज किती होईल बेरीज होईल आपली पंचवीस गुणिले चाळीस हजार पंचवीस गुन्हेले चाळीस पंचवीस गुन्हेले चार किती शंभर हो ना त्याच्यावरती चार शून्य ओके एवढी होणार मग महाव्यवस्थाचा पगार मिळाला सरासरी तीन हजारने वाढते तो आता सव्वीस लोक झाली आणि सरासरी तीन हजारने वाढली म्हणजे चाळीस आणि तीन त्रेचाळीस हजार झाली आणि हा गुणाकार केला हा गुणाकार तुमचा येईल मग मित्रांनो दोन लाख अठरा हजार ओके okay, ठीक आहे okay, आणि मग तुमचा फरक काढून येईल किती फरक येईल तुमचा एक लाख अठरा ओके okay, किंवा मग हे वरती मी जसं मध्ये सांगितलंय तसंही करू शकतात ओके okay, कसंही करता येईल चलो नेक्स्ट हा एक क्वेश्चन मधून आहे बिकॉज प्रोबेबिलिटीचे क्वेश्चन्स आहे मराठीतून जरा जास्त भेटत नाही ओके okay, त्यामुळे इंग्लिश मधून आपण डेटा आणतो ओके okay? बॉक्स कंटेन्स फाईव्ह ग्रीन फोर यलो अँड थ्री व्हाइट बॉल्स म्हणजे एका बॉक्समध्ये पाच आपल्याकडे ग्रीन चेंडू आहेत तीन कोटले सुनील राऊजी तीन इथले आले बघा ते आपल्याला सरासरी तीन हजारने वाढलेत दिलेत ना मग तिथले ते तीन आले तरी ते चार हजार वाढले असते तर आपण चार हजारने मल्टिप्लाय केलं असतं पंचवीस ओके येस पंचवीस गुणिले तीन समजलं असेल आता ओप्सो बघा एक बॉक्समध्ये पाच ग्रीन चार येलो आणि तीन व्हाइट मार्बल्स आहेत मार्बल्स म्हणजे गोटे आहेत ओके किती गोटे आहेत पाच ग्रीन चार येलो आणि तीन व्हाईट आणि आपल्याला काय करायचे आपल्याला विचारले थ्री मार्बल्स आर ड्रॉन ऍट रॅन्डम म्हणजे आपल्याला तीन मार्बल्स ज्या आहेत तीन गोट्या ज्या आहेत त्या रॅन्डमली काढायच्या आहेत सो चूज करायच्या बघा आपल्याकडे टोटल गोट्या किती आहेत पाच आणि चार नऊ नऊ तीन बारा बारा मार्बल्स मधून चूज करायच्या आपल्याला तीन तो हा होणार आपला काय हा होणार आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हा काय होणार आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस फटाफट काढा बरं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस एका मिनिटात काढा बरं कसं काढणार सांगा बारा गुणिले अकरा गुणिले बारा गुणिले अकरा गुणिले दहा छेदात तीन गुणिले दोन गुन्हेले एक तीन दुने सहा आणि सहा दुने बारा सो अकरा गुणिले दहा गुणिले दोन एवढा झाला म्हणजे अकरा गुणिले वीस हा झालेला आपला सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल आता आपल्याला प्रोबॅबिलिटी कशाची काढायची आहे आपल्याला त्यांनी संभाव्यता काढायची कशाला बघा what इज द probability दॅट दे आर नॉट ऑफ द सेम कलर दे आर नॉट ऑफ द सेम कलर म्हणजे काय आपल्याला असं विचारलेलं आहे की ते सेम कलरचे नाहीत याची प्रोबॅबिलिटी काढा ओके सेम कलरचे नाहीत म्हणजे तीन ज्या आपण मार्बल काढणार ना हे तीन वेगवेगळ्या कलरच्या आल्या पाहिजेत म्हणजे ग्रीनची एक येलोची एक आणि व्हाईटची एक तिन्ही सेम कलरच्या नको किंवा दोघी पण सेम कलरच्या नको आपल्याला मध्ये मग नंबर ऑफ इव्हेंट कसं का काढणार तर बघा आपल्याला तीन वेगवेगळ्या कलरच्या काढायच्या याचाच अर्थ पाच ग्रीन आहेत आपल्याकडे त्या पाच ग्रीन मधून चूज आपल्याला फक्त एकच करावे लागेल कारण दोन जर काढले आपण तर त्या सेम कलरच्या होतील त्यामुळे आपल्याला त्या पाच पैकी एकच चूज करावं लागेल आणि ह्या चार येलो ज्या आहेत त्या चार मधून एकच चूज करावी लागेल आणि ह्या तीन ज्या व्हाईट आहेत त्या तीन व्हाईट मधून एकच चूज करावे लागेल ई वाल्यांनी फक्त ऑप्शन पास नका देऊ त्यांनी आन्सर पण सांगत चला ओके ठीक आहे ई वाल्यांनी आन्सर पण सांगत चला की वेगळे जे येईल चे दोन पंचेचाळीस वगैरे जे पण तुमचं येत असेल ते आन्सर द्यायचं ओके ठीक आहे धनंजय जी कसला नेम ओके तीनशेच अकरा येत आहे काय ठीक आहे बघूयात आपण ओके ठीक आहे पुढे बघूया तो पाच मधून एकच चूज केलं चार मधून एकच चूज केले आणि तीन मधून एक चूज केलं ओव्हरऑल तीन चूज झाल्या बघा एक दोन तीन मार्बल चूज झाल्या तो आपलं बघा आन्सर काय येते मग तर पाच फाय सिव्हन म्हणजे किती फायव्ह फोर सिव्हन म्हणजे किती फोर आणि थ्री सेव्हन म्हणजे किती थ्री पाच चौक वीस आणि सिक्स्टी नंबर ऑफ इव्हेंट काय झाला आपला सिक्स्टी आपल्याला विचारले प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट सो प्रोबेबिलिटी ऑफ इव्हेंट काय असतो तर नंबर ऑफ इव्हेंट अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस नंबर ऑफ इव्हेंट इज सिक्स्टी नंबर ऑफ इव्हेंटी सिक्स्टी आपण नंबर ऑफ सॅम्पल्स स्पेस सॅम्पल्स स्पेस व्हेरी सॅम्पल्स स्पेस हे आहे बघा अकरा गुणेले बावीस दोनशे झिरो झिरो कट होतोय आणि तीन भाग दोन ने भाग जातोय बघा बे तरी सहा आणि बे 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 सो तीन छेद अकरा आपल्या क्वेश्चनचा आन्सर येतोय नन ऑफ द अबाव आन्सर करेक्ट आहे बट तीन छेद अकरा आन्सर आहे ओके तुम्ही आन्सर द्यायचं येस व्हेरी गुड येस क्रांतीजी फक्त नन ऑफ दीज नाही ऑप्शन सांगायचा ओके तुमचा जो आन्सर आहे येस व्हेरी गुड सुप्रियाजी करेक्ट आन्सर आहे येस ओके करेक्ट आहे सुप्रियाजींनी बरोबर आन्सर सर्व नाही अभयचा आन्सर सर्वात पहिल्यांदा आलं मग मयूर ह्यांचं व्हेरी गुड yes, पराग छान अभय व्हेरी गुड मयूर वैभव yes, क्रांतीजी वेल well डन मित्रांनो चलो ओके अँड वरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे चलो पुढे जाऊयात पुढे बघा काय दिलंय पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या दुप्पट तर तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे पहिली संख्या है? है पहिली संख्या काय आहे दुप्पट आहे दुसऱ्या okay? संख्येच्या पहिली संख्या काय आहे तिप्पट आहे तिसऱ्या संख्ये ओके तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे ओके okay? आपल्याला काय दिलेलं आहे तिन्ही संख्यांची सरासरी तेहतीस असेल आता आपल्याला संख्या मानावी लागेल तो आपण काय मानणार संख्या बोला संख्या काय मानणार आपण तर पहिलीला आपण सहा मानू शकतो की नाही बघा पहिलीला आपण सहा मानू शकतो की नाही सांगा कारण दोनच्या पाड्यात आणि तीनच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या सहा आहे त्यामुळे आपण पहिलीला सहा मानू शकतो पहिलीला आपण सहा एक्स मानू येस येस मध्ये नसलं की डायरेक्टली ते ई आन्सर आहे बघा पहिलीला आपण सहा एक्स मानलं तर दुसरी काय होईल सांगा तर दोन ने भाग जातोय हो, म्हणजे तीन एक्स होईल दुसरी दुसरी संख्या तीन एक्स होणार आणि तिसरी संख्या काय होणार इकडे तीन खाली नेलं तर सहा म्हणजे दोन एक्स होणार ह्या त्या तीन संख्या आल्या पहिली संख्या सहा एक्स दुसरी संख्या तीन एक्स आणि तिसरी संख्या दोन एक्स ओके आता आपल्याला दिले तिन्ही संख्यांची सरासरी तेहतीस आहे म्हणजे पहिली संख्या प्लस दुसरी संख्या प्लस तिसरी संख्या बेरीज किती येईल सरासरी तेहतीस टीना आठवा टीना म्हणजे काय टोटल इज इक्वल टू नंबर इन्टू ॲव्हरेज नंबर तीन आहेत ऍव्हरेज तेहतीस आहे सो तेहतीस गुण येईल तीन नव्याण्णव पहिली संख्या आपण सहा एक्स मानले दुसरी संख्या आपण कुठे गेले रे दुसरी संख्या तीन एक्स मानले आणि तिसरी संख्या दोन एक्स मानले बरोबर नव्याण्णव सहा तीन नऊ एक्स नऊ दोन अकरा एक्स अकरा एक्स बरोबर नव्याण्णव तर एक्स बरोबर किती येणार नऊ एक्स बरोबर काय येणार नऊ आपल्याला विचारलंय सर्वात मोठी आपण संख्याच काढूयात सो पहिली संख्या काय आहे पहिली संख्या सहा एक्स म्हणजे सहा नवे चोपन्न दुसरी संख्या काय आहे दुसरी संख्या तीन एक्स म्हणजे तीन नवे सत्तावीस तिसरी संख्या काय आहे दोन एक्स आहे दोन एक्स म्हणजे दोन नवे अठरा दोन नवे अठरा आपल्याला काय विचारलंय सर्वात मोठे आणि सर्वात लहान मधील फरक काढा तो छ चो चौपन्न आणि अठरा मधला फरक विचारलाय so तो अपला? फरक किती येतोय आपला फरक येतोय थर्टी सिक्स ऑप्शन नंबर सी आपला क्वेश्चनचा आन्सर होणार ऑप्शन नंबर सी यस थर्टी सिक्स व्हेरी गुड खूप छान पराग आन्सर चुकवलाय क्रांती तुम्ही पण आन्सर चुकवलाय नैना चुकवलं आन्सर येस yes, संजीवनी वेल well डन क्रांती व्हेरी गुड पराग मयूर वैभव छान ओके वेल डन ओके सो अशा प्रश्न व्यवस्थित करून ठेवा जरा ओके जलतरण तलाव बघा हे प्रश्न दिसायला मोठे दिसतात असायला सोपे असतात आयोगाने एमपीएससीने राज्य राज्यसेवेला अडीच मार्कांसाठी ह्या वर्षी हा प्रश्न टाकलेला हा म्हणजे डेटा वेगळा होता मी तो केलेला के आहे ओके दोन तीन वेळा सोडवलाय आपण तो प्रश्न ऑलरेडी यास आणि बरोबर आहे अभय जलतरण तलाव एका नळाने नऊ तासात भरतो व्यवस्थित लक्षात ठेवा पहिला नळ आहे त्याने भरतो किती तासात नऊ तासात तर पूर्ण भरलेला तलाव रिक्त करण्यासाठी आउटलेट नळाला बारा तास लागतात रिक्त करतो म्हणजे रिकामा करतो, करतो, आ, करतो? रिकामा करतो म्हणजे एमटी करतो ओके म्हणजे तो नेगेटिव्ह वाला आहे तो बी जो नळ आहे हा नेगेटिव्ह आहे आणि तो काय करतो बारा तासात रिकामा करतो म्हणून आपण इथे मायनस आधीच लिहून ठेवायचं कुठला इनलेट आहे कुठला आउटलेट आहे आपल्याला कळलं नाही पाहिजे ओके सो इकडे साठ आहे डी ऑप्शन सिक्स्टी आहे दिसत नसेल तर मी थोडासा बाजूला सरलो बघा साठ आहे ओके तो नौ बारा ची ओके सो ची क्षमता आली चार ची क्षमता आली मायनस तीन तुम्हाला विचारलाय पूर्ण रिक्त असलेला तलाव भरण्यासाठी कर्मचाऱ्याने नळ चालू केला परंतु आउटलेट नळ बंद करायला विसरला तर तो तलाव किती वेळात भरेल ओके म्हणजे आपल्याला विचारलंय दोन्ही नळ चालू आहेत तर किती वेळात भरेल अशा प्रकारच्या दोन्ही नळ आपल्याला वेळ विचारलाय वेळ काय पूर्ण तलाव भरायचा आहे सो पूर्ण तलाव कितीचा आहे छत्तीस चा, चा दोघांची क्षमता ए अधिक ची क्षमता सो छत्तीस ए ची क्षमता तर चार आहे परंतु बिचारा ची क्षमता मायनस तीन आहे छत्तीस मधून चार मधून तीन गेले एक सो छत्तीस छेद एक म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर थर्टी सिक्स आवर्स ऑप्शन क्रमांक बी येस ऑर नो येस व्हेरी गुड आता सर्वांचा आन्सर बरोबर येत आहे आता फुल ला सिक्स मारला ना सर्वांनी येस yes, येस yes, व्हेरी गुड खूप छान पासून सुरुवात झालेली येस yes, नैना संजीवनी क्रांती पराग मयूर वैभव व्हेरी गुड अभॉय अनिता पराग येस धनंजय व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान नाव आले आता खूप झालेत नाव ठीक आहे चल अरे संपलेलं आहे सो so, चला मी आज होमवर्कला नाही देत क्वेश्चन हा क्वेश्चन आपण येथेच सोडूया ठीक आहे थोडासा लवकर झालेला आहे ठीक आहे बाराच क्वेश्चन आणलेले आज मी ठीक आहे हा क्वेश्चन पण सोडूयात मोक साठी नाही आता सोडूयात चालेल ना की होमवर्कला देव देऊ बोला होमवर्क ला देऊ की आता सोडवू लवकर बोला होमवर्क ला देऊ की आता सोडवू ओके लवकर सांगा जर होमवर्कला पाहिजे असेल तर होमवर्कला घ्या आता सोडवायचं असेल तर आता सोडवूयात मग आत्ता आन्सर आलाय का होमवर्क आणि आता बॅलन्स झालं ठीक आहे ठीक आहे मेजॉरिटी मध्ये सो आता सोडूयात चला ती आन्सर पण यायला लागलाय ओके चलो सोडूयात आपण होमवर्कला नाही देत बघा काय दिलेलं आहे माझे पाच वर्षानंतरच्या वयाच्या पाच पटीतून पाच वर्षापूर्वी हा क्वेश्चन बघा चांगल्या लेवलचा क्वेश्चन हा चांगले कारण चांगले का माहित आहे का कारण ह्याच्यातली भाषा ही भाषा आहे ना ही पेपरच्या वेळेला आपण वाचत असतो ना तेव्हा हँग होतो आपण लिटरली हँग होतो इन द सेन्स माझे पाच वर्षानंतरचे पाच पटीतून पाच वर्षापूर्वीची पाच पट वजा केली तर म्हणजे थोडस हँग व्हायला होतं आपल्याला हे साठ मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे असतात ओके ठीक आहे सो सोडूयात आपण आता चांगला प्रश्न असतो हा Okay. बघा काय दिले माझे काय आहे माझे पाच नंतरच्या वयाच्या पाच पटीतून पाच वर्षापूर्वी वया वर्षा असलेल्या वयाची वजा केली तर माझे आजचे वय काढा भाई साहेब तो आपल्याला माझे सध्याचे वय विचारले सो ह्याला स्टेप बाय स्टेप बाय स्टेप, स्टेप जावा तुम्ही ओके okay. बघा आपण काय करूयात माझे आजचे वय काढूयात माझे काय काढूयात आजचे वय माझे आजचे वय मी मानतो एक्स माझं आजचं वय मी काय मानतो एक्स मानतो ठीक आहे सो आता बघा मला काय काय आता रेफरन्स कोणते कोणते आहेत माझ्याकडे रेफरन्स माझ्याकडे एक आहे पाच वर्षांनंतरचा माझं पाच वर्षांनंतरच काय वय होईल सांगा माझं पाच वर्षानंतर वय काय होईल सांगा पाच वर्षानंतर काय होईल सांगा ना मला एक्स प्लस पाच होईल येस ऑर नो पाच वर्षांनी मी वय आणि वाढेल नंतर काय दिले पाच वर्षापूर्वी एक रेफरन्स दिलाय तो माझं पाच वर्षापूर्वी काय असेल सांगा बरं मी पाच वर्षांनी लहान असेल मी पाच वर्षांनी लहान असेल ये ऑर नो सो एक्स मायनस पाच आहे पाच वर्षापूर्वी मी पाचने लहान असेल तर ते पाचपट वगैरे नंतर बघूयात परंतु सध्याला हे वय आले ना आता कंडिशन वाचा कंडिशन काय दिले आहे तुम्हाला आता व्यवस्थित कंडिशन काढा कंडिशन काय आहे पाच वर्षांनंतरच्या वयाची पाचपट म्हणजे बघा ओके पाचपट पाच पट पाच गुन्हेले कधीचं तर पाच वर्षा वय ओके नंतर काय दिलेलं आहे नंतर काय दिलेलं आहे पाच वर्षानंतरच्या वयात आणि पाचपट पट पाच वर्षापूर्वी वयाची वजा केली वजा केली आहे म्हणजे वजा बाकी आणि पाचपट आणि पाचपट कोणाची तर पाच वर्षापूर्वीची पाच वर्षा पूर्वीची पाचपट वजा केली तर माझे वीस वर्षापूर्वीचे वय मिळते अरे मग वीस वर्षापूर्वीचे पण मला काढू द्यायचे माझे वीस वर्षापूर्वीचे वय काढा माझे वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वीचे माझं वय काय होईल सांगा बरं माझं वीस वर्षापूर्वी वय आज एक्स आहे तर वजा वीस असेल वीस वर्षापूर्वी आपण इज इक्वल टू काय येणार वीस वर्षापूर्वीचं वय माझ कितीच वीस वर्षापूर्वी व्हॅल्यू टाका बरं पाच चला आता फटाफट फटाफटले पाच वर्षानंतरचे वय काय दिले एक्स प्लस पाच आता हे सर्व लिहायचं नसतं एक्झाम मध्ये एक्झाम मध्ये डायरेक्ट करतो पाच वर्षापूर्वीचा किती होतो मी एक्सजा पाच चा होतो बरोबर वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी मी किती चा होतो एक्स वीस चा होतो त्याला मग आता हे कंस सोडवा कॉमन ने आधी काय भाग जातोय का बघा नाही जात सो कंस सोडवावच लागेल पाच एक्स पाच गुणेले एक्स पाच एक्स अधिक पाच गुनिलेले पाच पंचवीस वजा पाच एक्स पाच एक्स आणि वजा पाच आणि वजा पाच किती झाले अधिक पंचवीस बरोबर अधिक पाच एक्स आणि वजा पाच एक्स कॅन्सल झाले पंचवीस आणि पंचवीस किती आले पन्नास बरोबर एक्स वजावीस एक्स काढायचा तर वजावीस इकडे जाऊन सत्तर होणार एक्स बरोबर काय होणार सत्तर होणार वजावीस इकडे जाऊन वीस झाला सत्तर झालं आपल्याला काय विचारलं मित्रांनो माझे सध्याचे वय सो so, माझे सध्याचे वय मी एक्सच मानलेला आहे सो so, झालेला आहे आपला आन्सर आन्सर आलेलं आहे सत्तर हे माझं आजचं वय आलेलं आहे मला तेच विचारलंय so, माझे आजचे वय किती आहे मित्रांनो सत्तर आहे माझं आजचं वय ओके तो ह्या प्रश्नानिमित्त माझं तुम्हाला रियल वय समजलेलं आहे बघा घटित सत्तर वय असणार आहे माझं जर आपल्याला कधीच विचारलं तरा असतं पाच वर्षानंतरच पासष्ट तर आता तुम्ही काढू शकता नाही नाही अशा प्रश्नांना मित्रांनो अजिबात शॉर्ट ट्रिक नसते ओके okay? शॉर्ट ट्रिक आपण रेशोवाल्या प्रश्नांना यूज करू शकतो परंतु जे कूट प्रश्न असतात तर त्या कूट प्रश्नांना कुठलीही शॉर्ट ट्रिक नसते ओके okay? कूट प्रश्नांना कधीच शॉर्ट ट्रिक नाही भेटणार तुम्हाला कारण ते काही एन नंबर ऑफ वेज मध्ये आपण टर्न करू शकतो तीन पट इथून चार पट वजा करून दोन पट भागिली केली तर काय होणार तर त्याला शॉर्ट ट्रिक कुठून आणायची यस yes? mm. जे कूट प्रश्न असतात त्याला शॉर्ट ट्रिक नसते जो रेशो प्रश्न असतात त्याला रेशो वाल्यांना शॉर्ट ट्रिक असते आता रेशो मध्ये काय फिरवता येत नाही ना आपल्याला पॅटर्न माहिती झालेत त्यामुळे आपण ते शॉर्ट ट्रिक्स बनवतात परंतु एक्स वाल्यांना नाही होऊ शकत बट इट येस ऑर नो काय इश्यू झालं का सांगा येस व्हेरी गुड सत्तर आलेलं का कोणाचा आन्सर येस yes, येस yes, बरोबर सत्तर आलेत भरपूर जणांचे अभय डन well अभय नैनांचा आन्सर आलेला आहे व्हेरी गुड नैनाजी अजून मयूरचा आन्सर आलेला आहे व्हेरी गुड छान चलो बाकी कोणाचं नाही आलेलं आन्सर ओके व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान ओके चलो सो काय डाऊट आहे का मित्रांनो हे नो काही प्रॉब्लेम आहे का कोणाला इथपर्यंत आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल मित्रांनो लेक्चर आवडले असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि जर जे विद्यार्थ्यांना माहिती नसतं की आपलं लेक्चर कधी असतं तर रोज रात्री आठ वाजता आपण युट्यूबवरती लाईव्ह असतो रोज रात्री आठ वाजता आपण युट्यूबवरती लाईव्ह असतो ओके रोज रात्री आठ वाजता आपण युट्यूबवरती लाईव्ह असतो रोज रात्री तुम्ही आठ वाजता लाईव्ह येत चला क्वेश्चन नोट्स वगैरे बनवत चला आणि ज्या विद्यार्थी मित्रांना टेस्ट सिरीज लावायची असेल अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीने सव्वीस फेब्रुवारी जी परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी यशाची गुरुकिल्ली नावाची टेस्ट सिरीज बॅच लॉन्च केलेली आहे त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला दहा टेस्ट सिरीज मिळणार आहेत आणि याचं विश्लेषण तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे म्हणजे जे प्रश्न आलेले आहेत त्या टेस्टमध्ये सत्तर शंभर प्रश्न त्या शंभर प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला लाईव्ह मिळणार आहे प्रत्येक विषयाचे प्रत्येक फॅकल्टीज रिस्पेक्टिव्ह फॅकल्टीज आपले क्वेश्चन घेणार मग हे जे क्वेश्चनची बॅच जी आहे ही शुरू होता है। ही बॅच पंधरा फेब्रुवारी पासून सुरू होत आहे पंधरा पासून ते तुमच्या आय थिंक बावीस फेब्रुवारी पर्यंत की काहीतरी बॅच आहे तुम्हाला जर यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही नक्कीच यामध्ये घेऊ शकतात तुम्हाला करायचं काय आहे तर तुम्हाला जायचं आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम वरती अड्डा ट्वेंटी फोर सेवन डॉट कॉम वरती गेल्यानंतर मित्रांनो इथे बघा स्टेट एक्झाम सिलेक्ट करा ओके स्टेट एक्झाम सिलेक्ट करा मग तिथे आपल्या महाराष्ट्रावरती सिलेक्ट करा कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो ओके महाराष्ट्र स्टेट एक्झाम्स महाराष्ट्र स्टेट एक्झाम्स मध्ये गेल्यानंतर बघा इथे सेव्हन नाईन्टी नाईन रुपीज ला तुम्हाला ही बॅच मिळते परंतु तुम्हाला इतके पे करायची गरज नाही आहे तुम्ही बाय नावरती गेल्यानंतर ईमेल आय डी तुमचा टाका मी आता एक डमी ईमेल आय डी टाकतोय डॉट कॉम ओके तो याच्यावरती कुपन कोड यूज करत चला तुम्ही वाय फोर झिरो वाय चारशे आठ हा कुपन कोड तुम्ही अप्लाय केला तुम्हाला बघा ही बॅच जी आहे ही सहाशे त्रेसष्ट पॉईंट एक सात रुपयांना मिळत असेल ओके ठीक आहे सहाशे त्रेसष्ट पॉईंट सतरा रुपयांना मिळत जाईल क्लिअर आहे ठीक आहे सो तुम्हाला जर ही थी टेस्ट सिरीज बॅच जॉईन करायची असेल तरी तुम्ही जॉईन करू शकतात बॅच किंवा अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनच्या इतरही बॅचेस असतात आणि वेगवेगळ्या बॅचेस लाँच होत असतात तर तुम्ही महापॅकमध्ये पण एनरॉल करू शकतात महापॅक म्हणजे काय एक सबस्क्रिप्शन असतं एक सबस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पूर्ण बारा महिन्यांसाठी अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनच्या सर्व बॅचेसचा ऍक्सेसमेंट तीन हजार दोनशे एकोणतीस रुपये फी आहे परंतु ईमेल आय डी टाका आणि मी आता एक डमी ईमेल आय टाकतो आणि तुमचा तुम्हाला करायचं काय आहे मला करायचं आहे कुपन कोड यूज ओके कुपन कोड यूज करायचा आहे तुम्हाला ओके आज लॅपटॉप खूपच लांब उभा आहे माझ्या वाय फोर झिरो एट हा कुपन कोड यूज केल्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला डिस्काउंट मिळेल पाचशे अठ्ठेचाळीस आणि दोन हजार सहाशे ऐंशी रुपयांना हा एक वर्षाचा सबस्क्रिप्शन तुम्हाला अड्डा ट्वेंटी फोर सेव्हनचं मिळत आहे ओके अनिता जाधवजी माझं नाव प्रदीप इरकर ओके so, तुमचे काय डाऊट आहेत का मित्रांनो काय चाललंय कमेंट बॉक्स मध्ये चलो येस yes, धन्यवाद पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीसाठी तीन चार आहेत बघा मयूरजी तुम्ही सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक बुक घेऊ शकतात किंवा नितीन आपले महाले सरांचं कोकिळा प्रकाशांचं पुस्तक आहे ते पण घेऊ शकतात ते पण चांगलं आहे पंढर राणे सरांचं पुस्तक आहे ते पण घेऊ शकतात तुम्ही ओके okay? मला पुंगळे सरांचं असेल तरी ते, ते पण चांगलं आहे बघा ठीक आहे ज्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस खूप होते ते घेऊ शकतात यस सर नो सतीश वसे सरांच्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिससाठी खूप गणित आहे ठीक आहे चलो काय डाऊट्स असतील तर विचारा नाही तर मग सेशन एंड करतो काय डाऊट असतील तर विचारा नाही तर सेशन एंड करतो येस yes, धन्यवाद जी ओके अजून काही डाऊट असतील तर प्रॅक्टिस साठी पाहिजे ना प्रॅक्टिस साठी पाहिजे तर सतीश वसे सरांच्या पुस्तकासोबत जा बेस्ट आहे दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे दोनशे दोनशे अडीचशे अडीचशे प्रश्न त्यामध्ये प्रॅक्टिस साठी आहेत आणि त्याचे सोल्युशन पण आहेत सो त्याच्यासोबत जा तुम्ही मराठी व्याकरणसाठी का लक्ष्मणजी मराठी व्याकरणसाठी मला पर्सनली आवडतं बघा मोरा सरांचं पुस्तक आवडतं त्याचे तीन पुस्तक येतात एक तर ग्रामर साठी येतं एक शब्दसिद्धीचं येतं शब्दसंग्रह आणि एक एमपीएससीच्या प्रीवियस इयरचं तर तो तीनचा सेट घ्या आणि तुम्हाला जर बाळासाहेब शिंदे सरांचं घ्यायचं असेल तर त्यांचं पण घेऊ शकतात ओके परंतु मला जर पर्सनल विचारलं दोन्ही पैकी एक तर मी मोरा वाळिंबे सरांचं सांग जी कंबाईन मध्ये तुम्हाला कुठली बघा ह्या वर्षीचे कट बघा गेल्या वर्षीचा चा सप्टेंबरच्या पेपरमध्ये त्रेपन्न एसटी चा कट ऑफ लागलाय आणि चोपन्न असिस्टंट चा कट ऑफ लागलाय आणि त्रेचाळीस की चव्वेचाळीस पी एस चा कट ऑफ लागलाय ओपन बॉईजचा मुलींचे मार्क्स तुम्ही त्यानुसार करा सो एक टार्गेट पकडून चाला ह्याच प्रकारे जर गेल्या वर्षी सारखा पेपरची लेवल आली तर हे कट ऑफ राहतील गेल्या वर्षीपेक्षा पदसंख्या थोडीशी कमी आहे गेल्या वर्षी साडेसातशे होते ह्या वर्षी सहाशे सासष्ट आहे ओके सो एक सिक्स्टीचं टार्गेट चालून पकडा मॅक्सिमम ओके धनंजय जी सतीश वसेमधले फॉर्म्युल्याने करायचं नाहीये सतीश वसे, वसे सरांच्या मध्ये काय आहे त्यांनी प्रत्येक गणिताचा टाईप चेंज केला की के एक एक फॉर्म्युला दिलेला आहे तो ते सगळे फॉर्म्युले नाही करायचे आपण एका कन्सेप्टने सोडवायचे आहे ओके okay? नाहीतर फॉर्म्युले काढले त्याच्यामध्ये तर हजारच्या वरती जातील येस येस yes, तो yes, so आपण नाही आपण कन्सेप्ट शिकायचा आहे फॉर्म्युलेने नाही सोडायचं ते ओके okay? फॉर्म्युले नका सोडवते त्यातले काही फॉर्म्युले घ्या फक्त पण नाही बाकी नाही ओके okay. ठीक आहे झाले का सर्वांचे क्लिअर हॅलो सो आय थिंक सर्वांचे डाउट्स क्लिअर झालेत सो so आपण सेशन एंड करूयात मग okay, ओके so सो मित्रांनो भेटूयात आपण उद्या रात्री आठ वाजता तोपर्यंत जय हिंद जय जाही महाराष्ट्र धन्यवाद गुड नाईट अनिताजी नाही माहिती मला ओके एकदा चेक करा तुम्ही